कोपरगाव नगर परिषद हद्दीतील नगर मनमाड रोड मोठ्या पुलालगत लुंबिनी बुद्धविहाराकडे जाणारा रस्ता हा मंजूर असून तो तात्काळ व्हावा या मागणीसाठी आज शुक्रवार दिनांक 10 जून 2022 रोजी सागर कमलाकर कोपरे व समस्त कोपरे फाउंडेशन कोपरगाव यांच्या वतीनं कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना निवेदन देण्यात आलंय. या निवेदनात म्हटलं आहे की कोपरगाव नगर परिषद हद्दीतील नगर मनमाड रोड मोठ्या पुलालगत लुंबिनी बुद्धविहार आहे. नगर मनमाड रोड ते बुद्धविहारकडे जाणारा रस्ता हा मंजूर असून प्रस्तावित आहे, परंतु आतापर्यंत तेथे दगड येऊन पडलेले आहे. परंतु पावसाळा तोंडाशी येऊन देखील हा रस्ता झालेला नाही. तर सदर बुद्धविहाराकडे येताना जाताना सर्व नागरिकांना उपासकांना त्रास होत असल्यानं सदरचं डांबरीकरण रस्त्याचं काम तातडीनं पूर्ण करावं अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. सदर बुद्धविहाराकडे जाणाऱ्या रस्त्यामध्ये पाण्याच्या पाईपलाईन असल्यानं या रस्त्यावर होणाऱ्या जड वाहतुकीमुळे त्या वारंवार लिकेज होतात, त्यामुळे हा रस्ता खराब होत आहे. याकडे नगरपालिकेनं लक्ष देणं गरजेचं असल्याने मत नागरिकांनी व्यक्त केलंय. यावेळी कोपरे फाउंडेशनचे अध्यक्ष सागर कमलाकर कोपरे, उपाध्यक्ष संदीप बबन कोपरे, संदीप अशोक कोपरे, रामदास अर्जुन कोपरे, प्रकाश श्रीकांत दुशिंग, अशोक जगन्नाथ कोपरे, राहुल चंद्रकांत कोपरे आदींसह कोपरे फाउंडेशनचे सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आज दिनांक 9-10 जून 2022 मध्ये आज निवेदन दिले शिवसाहेबांना की आज कोपरे फाउंडेशनच्या वतीने आपले जे बुद्धविहार लुंबिनी बुद्धविहार मनमाड कोपरगाव हवे टच बुधवार या ठिकाणी रस्त्याचं काम आपल्याला मंजूर झालेले आहे, परंतु रस्ता अपूर्ण झालेला आहे. परंतु आज आम्ही जे सेवासावर भेटायला गेलो तेव्हा त्यांनी सांगितले की त्या ठिकाणी पाईपलाईनचे वारंवार फुटल्यामुळे ते काम अपूर्ण झालेले आहे. परंतु आम्हाला त्यांनी पुरी संपूर्ण माहिती दिली व आम्हाला काम पूर्ण व्हायचे आश्वासन दिले. धन्यवाद. नगर मनमाड रोडलगत लुंबिनी बुद्धविहार त्या ठिकाणी जो रस्ता मंजूर झालेला आहे, अद्यापही तो रस्ता अजून पूर्ण झालेला नाही आणि मंजूर झालेला रस्ता आहे आणि त्या लिकेज पाईपलाईन आहे ती वारंवार फुटत असते तिथं, तर ती रिपेअर करावी अशी आम्ही शासनाला निवेदन देऊन पत्राद्वारे आम्ही काम केलेलं आहे आणि तेच रस्त्याचं काम पूर्ण व्हावं हीच आमची सर्वांची कोपरे फाउंडेशनच्या वतीने निवेदन देतो.